बातमीकडे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या वाघी बुद्रुक इथं शाळेतून घरी येत असताना नाल्याच्या पुरात बहीण भाऊ वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. त्यातील पूजा पवारचा मृतदेह आज शोधण्यात यश आलाय. काल पारस पवारचा मृतदेह सापडला होता. पूजा बाळू पवार वय 14 आणि पारस बाळू पवार वय 8 या घटनेतील दोघा बहीण भावांचा शोध सुरू असताना पारस पवारचा मृतदेह काल संध्याकाळी अडोळ प्रकल्पात सापडला. मात्र पूजा पवारचा थांग पत्ता लागत नसल्यानं काल रात्री शोधकार्य थांबवलं होतं. आज सकाळी तहसीलदार रवी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा शोधकार्य सुरू केलं असता दुपारी 1 सुमारास पुरात वाहून गेलेल्या 14 वर्षीय पूजा पवारचा मृतदेह पिंजरच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन बचाव पथकाच्या टीमला अडोळ प्रकल्पात आढळला. एकाच कुटुंबातील 2 बहीण भावांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हे दुःख शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. बदनाम आहेस तू पावसा, काय चुकलं होतं त्या चिमुकल्यांचं? अरे करंट्या, तू वेळेवर येत नाही म्हणून आम्ही तुला साकडे घालतो, तुझी याचना करतो, आणि आला जरी तू उशिरा तर एखाद्या अधासी राक्षसासारखा खेळत बागडत असलेल्या चिमुकल्या जीवांना तोंडाशी घेऊन तू बदनामीच्या तुझ्या खात्यात अधिकचीच भर घातली. कधी झोपलेल्यांना झोपेतच मारतो तुझ्या विजेच्या बाणानं, कधी निष्पापाचे छत उखडून टाकतो, बघतही नाहीस, दोष काय कुणाचा? अरे करंट्या पावसा, तुला असाच कहर करायचा होता तर तडफडून तडफडून मेलो असतो आम्ही पाण्या वाचून. पण हे दुःख पाहवल्या जात नाही, कारण तुझ्या येण्यानं ती 2 चिमुकली पोरं सुखावली होती. पावसा म्हणून ती तुझ्या स्वागतासाठी सज्ज होती, आणि तू नराधमा गिळंकृत करून त्या जीवांना स्वतःची तहान भागवली. बदनाम आहेस तू करंट्या पावसा, बदनाम आहेस.